अरे किती खोकलत आहेस, जा औषध घे आणि आता खोकलशील तर बघ. कोणतं औषध? अरे ते नाही का डॉक्टरांना दिलं होतं औषध, जा घेस ते टोकन भर. काय झाले माझ्या लेकराला काय माहिती, तेव्हा नीट करे बाबा खोकला, पोरग सारखं खोकलतय. गावच्या तांत्रिक बाबांनी धूप द्यायला सांगितले तुला, घे बरं बाळा. अरे काय त्या डॉक्टर कडे जातोस, उगा हात लावायचे 1000 रुपये घेईल आणि काय देऊन देऊन तीच खोकल्याची बॉटली देणार. अरे असं नाही रे छोट्या, तर लई असत सर. मला काय करू, तू तर मला सांग सर. या बसा. नाव काय तुमचं? श्रीकर. अच्छा, काय त्रास काय तुम्हाला? खूप तो खोकला आणि ताप येत होत. अच्छा, कधीपासून आहे? 1-7 दिवसापासून. अच्छा अच्छा, या इकडे बसा. ठीक आहे, लांब श्वास घ्यायचा. क्या लांब श्वास घ्या, क्या श्वास घ्या. बसा. या त्रासासाठी आधी काही केलं होतं का तुम्ही? सर ते तुम्ही मला अगोदर दिलेलं औषध होतं तेच थोडं त्याला दिलं. अच्छा, ते आणि ते तांत्रिक भावाचं झोप होतं ते घेतलं होतं. अरे काय रे तुम्ही शिकले सरलेले लोक, तुम्ही असं केलं तर कसं होणार? आणि उद्या चालून काही झालं तर तुम्ही डॉक्टरलाच दोष देणार आहेत. हे बघा, स्पुटम टेस्टिंग असते ती करून मला दाखवा, त्याच्या रिझल्ट वरून आपण ट्रीटमेंट ठरवू. येस सर. यांचे स्पुटम टेस्टिंग करून घ्यायचे. ठीक आहे, आणि चेस्ट एक्सरे करून मला दाखवा. ठीक आहे, तपासण्या करून मला दाखवून. आणि ब्लड टेस्ट करायचं समोर या ठिकाणी, आणि या ठिकाणी काउंटर वरती तुम्ही 1000 रुपये भरून घ्या. ठीक आहे. या काय सर, ते टेस्ट करायचे होते. मागच्या वेळेस तुम्ही केले नाहीत वाटते? नाही सर, ते राहिलं होतं मागच्या वेळेस. बरं ठीक आहे, या चाचण्या करू आणि तुम्हाला 1 तासाने रिपोर्ट भेटेल. ठीक आहे, या. सर, चाचण्या घ्या, त्याचे रिपोर्ट. तर तुम्हाला आठवड्यापूर्वी सांगितलं होतं करायला. उशीर झाल्यामुळे तुमचा आजार वाढलाय वाटते. मी ह्या गोळ्या देतो,
त्या घ्या आणि मग नंतर मला दाखवा. ठीक आहे. वेळेवर ट्रीटमेंट घेतली असती जर ही परिस्थिती आली नसती. काय रे दादा, आठवलं का काही? खरं होतं तुझं काय हे डॉक्टर, कसले डॉक्टर नाही का? तुझ्याकडून 1000 रुपये काढण्यासाठी तर डॉक्टरांनी इतकी वर्ष घातली त्या विषयाची. अरे तुमच्यासारखे शिकलेले लोक सुद्धा कसल्याच्या तांत्रिक बाबाच्या नादाला लागतात, घरातील जुनी पुराणी औषध घेतात, छोटा आजार मोठा होतो आणि मग ट्रीटमेंटसाठी वेळ लागला तर आहेतच की डॉक्टर दोष द्यायला. गंडेदोरे करताना लागणारा पैसा तुमच्या लक्षात येत नाही पण डॉक्टरांनी तुमच्या मेडिसिनसाठी सांगितलेला खर्च मात्र लगेच तुमच्या नजरेत असतो. काय रे डॉक्टर काय असतो माहिती आहे तुला? मृत्यूशी झुंज देणाऱ्या एखाद्या रुग्णाचं रक्तानं माखलेलं धडधडणारं हृदय तळहातावर घेऊन यमराजालाही आव्हान देणारा अवलिया म्हणजे डॉक्टर. रुग्णांसोबत आयुष्य जगता जगता स्वतः जगणं विसरलेला एक वेडा म्हणजे डॉक्टर. तुझ्या आणि माझ्यासारख्यांची टीका सहन करत जीवन आणि मृत्यूच्या मध्ये उभा असलेला आधारस्तंभ म्हणजे डॉक्टर. असं म्हणतात हॉस्पिटल वॉल्स हॅव हर्ट मोर प्रेयर्स दॅन टेम्पल्स अँड चर्च. नाही, 4-2 असतील ज्यांनी तुझ्या मनाची प्रतिमा मलिन केली, पण त्यामुळे सर्वांना एकाच माळेचं मनी समजणं यात कसलं रे आलं शहाणपण. खरं तर तुझ्यावर असं हे चिन्हही आमच्या हिप्पोक्रेटिक ओथ वगैरेमध्ये बसत नाही, पण आज थोडं जास्तच वाईट वाटलं. Hi friends, I'm Dr. Deshpande. There are many better ways of earning more money in this world than to spend your life studying for years together and spend your life again amongst the sick and dying and injured. I'm sure if I wanted to earn only money or earn more money, I would have chosen a different field than medicine. Most of the doctors come to this field to also serve people. Like in every profession, in my profession also, there must be some bad doctors. But when we are taught, nobody teaches us about earning money. Everything that we are taught is only scientific knowledge. Most of us try to be friendly to the patient, do our best for the patient, but some of us still are not able to achieve good result always. When you visit a hospital, please go with a positive frame of mind. We are here to help you only. Some of the times, patients search on internet, go to the quacks, and by the time they reach a good hospital, it is already too late. In those circumstances, they have anger in their mind as to whether we are doing the right thing for them or not, or whether we are charging them correctly or not. We all practice scientifically. There is an algorithm we know what tests to do. We advise you those tests only. Again, sometimes it is very necessary that we do tests urgently so that we are able to save the patient's life. So every time we advise the test, it is not that we are thinking about money. We are also thinking about life first. If timely treatment is delayed, one must understand that complications happen that may not be reversible. Your health is as much your responsibility as the doctor's responsibility. So when you feel sick, when you are not feeling well, make sure that you visit a hospital, a good doctor, a qualified doctor with a positive frame of mind and quote all your anxieties so the doctor is able to help you properly. Go to the right specialist at the right time. Thank you very much. I go sleepless to help the needy. I have no holidays. I am always ready to serve. I am a doctor. We are proud to be doctors.